मी शरद सारदा सांगली सन आर्ट स्टुडिओ. सन आर्ट स्टुडिओ आपल्या सांगलीमध्ये साधारण एक सांगली जिल्ह्यात एक 80-85 वर्षापूर्वी सुरू झालेला ग्रुप आहे, ज्याचे आज वेगळ्या वेगळ्या निकॉन एक्सपिरियन्स झोन, कॅनॉनॉमी स्क्वेअर किंवा मेमरीज ग्रुप, सन आर्ट स्टुडिओ ग्रुप, व आता लेटेस्टली कोल्हापूरमध्ये आपण नवीन स्वतःचा कॅमेरामध्येच एक ट्रेडमार्क रजिस्टर करतोय कॅमेरावाला म्हणून. आपला आज व्यवसायामध्ये हॉबी फोटोग्राफर, प्रेस फोटोग्राफर किंवा इतर फोटोग्राफर फोटोग्राफीचे हौशी आहेतच, तर आज आमची सारदाबंधूंची मेन नाळ सगळ्या व्यावसायिक फोटोग्राफरशी जास्त का बांधली गेलेली आहे, कारण आज आम्ही स्वतः प्रोफेशनल फोटोग्राफरच्या काउंटर आमचा जो आहे, आमच्या दुकानात 3-4 विभाग आहेत, रिटेल विभाग आहे, होलसेल विभाग आहे किंवा हॉबी विभाग आहे, तर आम्ही प्रोफेशनल फोटोग्राफरच्या विभागात बसलेलो असतो. आज आपल्याकडे कॅमेरा घ्यायला येणाऱ्या फोटोग्राफरला सुद्धा एक एवढं इझीनेस फील होतं की त्याला एक 10-15 हजाराचा सेकंड हँड कॅमेरा घ्यायचा असेल तरी तो हक्काने आमच्या शेजारी बसतो, त्याच्या मनातल्या अडीअडचणी किंवा त्याची रिक्वायरमेंट सांगतो आणि आम्ही त्याला मग समजावून सांगितल्यावर तो कॅमेरा घेतो. किंवा 1.5-2 लाख रुपयाचा फुल फ्रेम कॅमेरा असू दे या 2-2.5 लाख रुपयाचा मिररलेस सिनेमॅटिक कॅमेरा असू दे, तर प्रत्येक फोटोग्राफरच्या गावाची गरज वेगळी असते किंवा त्याच्या तो ज्या गल्लीत किंवा त्या एरियात काम करतो त्याची रिक्वायरमेंट वेगळी असते. रिक्वायरमेंट वेगळी असते म्हणजे काय असतं, सगळेजण म्हणतात की आता फुल फ्रेम कॅमेरा घ्यायचा, मग तर प्रत्येकाला फुल फ्रेम कॅमेरा, कुणाला सिनेमॅटिक काम करायचं असेल तर त्याला वजनाने हलका आणि हाय स्पीड आणि ॲटोफोकस पॉईंट जास्त असलेला कॅमेराची गरज असते. काही लोकांना जर पोर्ट्रेट आणि क्लोजअप किंवा फॅशन फोटोग्राफी करायची असेल तर त्यांना लो लाईट फोटोग्राफीच्या कॅमेऱ्यांना ज्याचा आयएसओ चांगला काम करेल एन्लार्ज केल्यावर त्याची गरज असते. काही लोकांना फुल फ्रेम कॅमेराची गरज असते आणि काही हॉबीवाल्या व्यक्तींना क्रॉप सेन्सरची गरज असते, कारण त्याला लेन्स लावण्यावरती 1.5 पट किंवा 2.5 पट जे आपल्याला जे काही क्रॉप सेन्सरचा इफेक्ट मिळतो त्याचा त्याला वाईल्ड लाईफ किंवा बर्ड फोटोग्राफी किंवा क्रिएटिव्ह फोटोग्राफीमध्ये फायदा होतो. म्हणजे प्रत्येकाचं जरी 1-1.5 लाख रुपये बजेट सेम असलं तरी प्रत्येकाची गरज ही पूर्णपणे वेगळी आहे. काही लोकांना 1-1.5 लाख रुपयाची 4 लग्न करून त्याच्यातनं रिक्वायरमेंट क्रिएट करायची आहे व्यवसायात, आणि काही लोकांना 25,000ची 10 लग्न करून त्याच्यातनं करायचे, तर प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट वेगळी आहे. माझा एक वेगळा अनुभव आता मला एक शिकायला मिळाला लेटेस्टली, 1 महिन्यापूर्वी मला फोटोपिना जर्मनी जगातलं सगळ्यात मोठं फोटोग्राफीचं एक्झिबिशन एकदा परत भेट द्यायला मिळालं. तर त्या एक्झिबिशनमध्ये एक वेगळी गोष्ट मला तिथं जर्मनीत शिकायला मिळाली. साधारण इंडियामध्ये पद्धत काय, 1-1.5-2 लाख रुपयाचा कॅमेरा घ्यायचा असेल तर फोटोग्राफर किंवा तो हौशी व्यक्ती आणि ओढाधार करून 25-30 हजार रुपये इकडून तिकडून आणून मॅक्झिमम कॅमेरा महागडा घ्यायचा प्रयत्न करतो. तर आता एक नवीन लेटेस्ट ट्रेंड येत चालला आहे, शेवट मेहनत आणि क्वालिटी किंवा कंपोज किंवा त्याच्यामागचा जो सेन्स आहे किंवा जी कल्पनाशक्ती आहे ती फोटोग्राफरची आहे, तर त्याला प्रत्येकाला 2 लाखचाच कॅमेरा पाहिजे असं काही गरज नाही. फॉरेनमध्ये आज काय कन्सेप्ट आहे, तुमचं जर आर्थिक बजेट 2 लाख असेल तर 25% आणि 50,000 वजा करा आणि 1.5 लाख रुपयाची कॅमेराची बॉडी घेतात आणि राहिलेले 50,000 रुपये एखादी ब्लॉक लेन्स, एक्स्ट्रा बॅटरी, ती सुद्धा चांगल्या क्वालिटीची, नुसतं बाजारात 100-200 रुपयाच्या चुकीच्या कॉम्पिटिशनला बळी न पडता चांगल्या क्वालिटीची, त्याचा बॅकअप आणि वॉरंटी चांगली आहे, हाय स्पीड मेमरी कार्ड. हाय स्पीड मेमरी कार्ड म्हणजे काय, त्याच्यात 4K शूट किंवा त्याचा स्पीड रीड आणि राईटचा काय असतो, त्याच्यानंतर त्याला लागणारा मोनोपॉड, त्याला लागणारा ट्रायपॉड, ते मोनोपॉड ट्रायपॉड काय वजन पेलू शकतं, त्याचा आज बॉल हेड आहे का पॅन हेड आहे, त्याचा आपल्याला वापर कितपत आहे, कशाकरता वापर आहे, अशा प्रकारच्या ज्या ॲसेसरीज आहेत किंवा आपल्याला जी भरपूर लांब लांब करून प्रवास करून फोटोग्राफी आउटडोर ऑर्डरला जाता लागतो, तर त्याला लागणारी चांगली बॅग आहे, किंवा तुम्ही फ्लॅश घेता, फ्लॅशमध्ये तुम्ही बेसिक फ्लॅश घेता का विथ ट्रिगर घेता, ती TTL आहे का साधी आहे, त्याचा हाय सिंग स्पीड 1:8000 आहे का साधा आहे, हे बऱ्याच गोष्टी लोकांना कळत नाही. फक्त ते किंमत टू किंमत कम्पेअर करत राहतात, वस्तू टू वस्तू कम्पेअर करत राहतात आणि घेताना आता साधं दुकान आणि प्रोफेशनल दुकान याच्यात ते फरक ओळखा. जो दुकानदार तुमच्याशी 1/4 तास माहिती देऊ शकतो आणि तुमचा 1 रुपया सुद्धा खर्च व्हायच्या आधी तुम्हाला प्रामाणिक चांगला सल्ला देऊ शकतो अशा दुकानदाराची निवड करा. नाहीतर खूपदा काय होतंय, फक्त 1-500 रुपयाची नोट कुठे वाचणे याच्याकडे सगळ्या फोटोग्राफरचं लक्ष अवलंबून राहतात आणि महत्वाचा विषय जो कॅमेरा खरेदी करताना त्याचे ते टेक्निकल पॉइंट्स, त्याची गॅरंटी वॉरंटी, त्याचे ओरिजिनल बिलर सल्ला, सर्व्हिस सपोर्ट हे विचारायचंच राहून जातं त्या गडबडीत कॉम्पिटिशनच्या. तर बऱ्याचदा वस्तू निवडताना ॲसेसरीजला सुद्धा महत्व द्या आणि ॲसेसरीज शिवाय तुम्ही क्रिएटिव्हिटी करू शकत नाही. बर, एखादा महागडा कॅमेरा घेतला तर मग आपल्याला त्याचा बजाज फायनान्सचा हप्ता किंवा इतर ठिकाणी आणलेले पैसे फेडतो तोपर्यंत 1-1.5 वर्ष जातं,
तोपर्यंत आपण मग एकदम काटकसरीने ऍक्सेसरीज गोळा करतो. ज्यावेळी पूर्ण ते कॅमेराच्या बॉडीला संदर्भात ऍक्सेसरीज गोळा होतात तोपर्यंत कॅमेराची बॉडी अपग्रेड करायची वेळ येते. मग तो फोटोग्राफर कायम गोंधळातच राहतो. त्याच्यापेक्षा कायम आपल्याकडे असलेल्या बजेटच्या 20-25% खालच्या बजेटला तुम्ही बॉडी खरेदी करा आणि इतर बजेट तुमचं लेन्सेस फिल्टर सीपीएल एनडी फिल्टरचा मी आजकाल खुबीनं वापर करता येतो. आपल्याला फोटोग्राफी लाईन मध्ये प्री वेडिंग मध्ये वापर करता येतो. स्कायचे इफेक्ट देता येतात, वॉटर इफेक्ट देता येतात चांगले. तर या बऱ्याच गोष्टी आहेत. तरी असंच एक सहज एक माझ्या मनातलं मनोगत व्यक्त केलंय. जय महाराष्ट्र.